विजय दौंड. मी महिला द्राक्ष उत्पादक आहे. मी लहान 5-6 वर्षाची असताना माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्यांचे जे काही दोन्ही पाय आहेत त्यांना प्रचंड इजा झाली. त्याच्यानंतर ते भरपूर वर्ष हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याच्यामुळे ते काही काम करू शकत नव्हते. जी काही जबाबदारी होती ती माझ्या आईवर आली. कालांतराने ते सगळी कामे करू लागली. त्याच्यानंतर परत एकदा त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातानंतर जी काही सगळी जबाबदारी आली ती माझ्यावर. माझा भाऊ लहान असल्यामुळे ती जबाबदारी मी पूर्ण घेतली. बहीण मामांकडे शिकण्यासाठी असल्यामुळे जी काही कामे होती आणि आईची मदत वगैरे वडिलांचं जे काही काम होतं ते सगळं मी स्वतः करू लागले. ट्रॅक्टर चालवणं, शेतात जे काही काम आहेत ते मजूर वगैरे बघणं, त्याच्यानंतर द्राक्ष शेतीतली जे काही इतर कामे आहेत ते. आणि असं करता करता माझं शिक्षणही चालूच होतं. मी शिक्षण करत होती, त्याच्यानंतर जॉब पण केला ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून. आणि जॉब करताना असं लक्षात आलं की माझं शेतीकडे दुर्लक्ष होती, आईची धावपळ होती आणि त्याच्यामुळे मी माझा जॉब पण सोडून दिला आणि घरी राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्या कालावधीमध्ये मी माझी द्राक्ष शेती सांभाळली, ती पूर्ण डेव्हलप केली. आणि त्या दरम्यान माझ्या भावाचं शिक्षणही चालू होतं आणि त्याचं शिक्षणही पूर्ण झालं. आमची शेती पूर्ण व्यवस्थित झाली आणि मग मी ॲज अ एका संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आणि आत्तापर्यंत मी जे काही शेतीत कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल मला 3 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले. पहिला म्हणजे द्राक्ष विज्ञान मंडळाकडनं आदर्श महिला द्राक्ष उत्पादक. दुसरा कृषी थॉन जे नाशिकमध्ये प्रदर्शन भरतं त्यामध्ये द बेस्ट वुमेन फार्मर अवॉर्ड. आणि तिसरा जो 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त बारामती येथे देण्यात आला तो गौरव पुरस्कार.